उद्धव ठाकरे यांची मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या 11 फ्लॅट्स ईडीने जप्त केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. कालचं प्रकरण फक्त सुरुवात आहे. पुढच्या काही दिवसात उद्धव ठाकरेंच्या 6 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे. तपासानंतर काय कारवाई झाली हे जनतेला दिसेलच. घोटाळेबाज सरकारला मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे असं किरीट सोमय्या यांनी सांगितले. आरोप शब्दाचा डिक्शनरीत मराठी अर्थ बघितला तर माझ्याकडे काहीच पुरावे नाही आणि मी बोलतो त्याला आरोप म्हणतात. बाप बेटे 30 दिवसात तुरुंगात जातील असा दावा राऊतांनी केला होता. 30 दिवसानंतर त्यांनी एकही कागद दिला नाही, काहीच नाही. कोर्टानेही झापलं, राज्य सरकारनेही नील सोमय्या विरोधात काहीच नसल्याचं स्पष्ट केलं. काहीच नसताना बोलणं म्हणजे आरोप म्हणतात असं सोमय्या यांनी सांगितलं.